संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचला. सोलापुरातल्या धर्मपुरी इथे माऊलींचा पालखी सोहळ्याच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहुयात. जय हरी विठ्ठल. मी आता धर्मपुरीमध्ये आहे आणि या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रवेश असणार आहे माऊलींच्या पालखीचा. आपण माझ्या पाठीमागे पाहताय की सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माऊलींच्या स्वागताची जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. लवकरच या ठिकाणाहून माऊलींचा पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. माऊलींचा पालखी सोहळा हा एकूण 3 जिल्ह्यांमधून प्रवेश करतो, पुणे, सातारा आणि सोलापूर. सोलापूर हा माऊलींच्या पालखी सोहळ्यातला अत्यंत शेवटचा आणि खूप महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे आणि या टप्प्यासाठी सोलापूर वासियांच्या मध्ये खूप मोठा उत्साह आता आपण पाहतोय. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी सोलापूर प्रशासनाच्या वतीनं ही मुलं देखील या ठिकाणी आलेली आहेत माऊलींच्या पालखीच्या स्वागताकरता. आणि दुतर्फा, रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर पाहू शकत असाल तर पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे आणि सोलापूर पोलीस प्रशासनाच्या वतीनं देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की सगळे कर्मचारी सोलापूर पोलीस विभागाचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. बंदोबस्त आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज माऊली पाऊल ठेवतील. अवघ्या आता हा खरं तर शेवटचा टप्पा आहे पालखी सोहळ्यातला. येत्या 17 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि 16 तारखेला माऊलींचा पालखी सोहळा हा पंढरपूरमध्ये प्रवेश करेल. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा टप्पा आपल्याला म्हणावा लागेल. धर्मपुरी या ठिकाणी माऊलींचा सोलापूर जिल्हा प्रवेश या ठिकाणी आता होतोय. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून.